गणेशपेठ बस स्थानकावर ट्रॅव्हल्स एजंट व फळ विक्रेत्याचं काम करीत असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे बसस्थानक परिसरात तणाव निर्माण झाला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश पुरुषोत्तम मुंबरे वय 32 वर्ष राहणार चंदननगर असे खून झालेल्या फळ विक्रेत्याचे नाव आहे. तो बसस्थानक परिसरात ट्रॅव्हल्स एजंट व फळ विक्रेत्याचे काम करीत होता. तर चेतन रमेश बाघमारे वय 22 वर्ष आणि चेतन पाटील वय 23 वर्ष दोघेही राहणार गुजरवाडी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सध्या फरार असून पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. हत्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, मात्र आरोपी आणि मृतकांची जुनी ओळख होती. गणेशपेठ बसस्टँड परिसरात काल संध्याकाळी योगेश उमरे यांचं वय 50 वर्ष यांची काल चाकूने स्टॅबिंग करून हत्या करण्यात आली होती. योगेश उमरे हे तिथे फ्रूट स्टॉलचे काम करायचे, त्याचबरोबर तिथे बसस्टँडमध्ये ट्रॅव्हल एजंटचे कमिशनचे पण ते काम करत होते. हत्या करणाऱ्या आरोपींचे नाव निष्पन्न झाले आहेत, त्याच्यामध्ये ते चेतन पाटील आणि चेतन बघमारे हे दोन युवकांनी हत्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे. दोघांच्या शोधासाठी टीम्स रवाना झालेल्या आहेत. याच्यामध्ये एक्झॅक्ट रिझन आता आपल्याला स्पष्ट नाही आहे, त्यांच्यामध्ये काय जुना वाद होता की तात्कालिक कारणाने आता झालेली आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यावरच याच्यावर अजून स्पष्टता आपल्याला येईल.